गेल्या एक महिन्यापासून रखडलेल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज राजभवन येथे पार पडला यामध्ये शिंदे गटातील नऊ तर भाजपाचे नऊ अशा एकूण अठरा मंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार विजयकुमार गावित शिरीष महाजन गिरीश महाजन सुरेश खाडे रवींद्र चव्हाण अतुल सावे मंगलप्रभात लोढा यांनी तर शिंदे गटाचे संजय राठोड संदीपान भुमरे उदय सामंत तानाजी सावंत दादा भुसे गुलाबराव पाटील अब्दुल सत्तार दीपक केसरकर शंभूराज देसाई अशा एकूण अठरा आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आज नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी पार पडला यामध्ये संजय राठोड यांचाही समावेश करण्यात आला यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद देणं हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं वाघ यांनी म्हटलंय संजय राठोड जरी मंत्री झालेला असला तरी राठोड विरुद्धचा माझा लढा मी सुरूच ठेवणार माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसात लढेंगी बी और जितेंगी बी असं वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे राज्यातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज पार पडला या नव्या मंत्रिमंडळामध्ये उत्तर महाराष्ट्रातील पाच तर मराठवाड्यातील चार मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र तीनच मंत्रिपदं मिळाली आहेत कोल्हापूर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांना या मंत्रिमंडळ विस्तारातून वगळण्यात आल्याचं दिसून आलं आहे सोलापुरातून बापू पाटील तर कोल्हापुरातून राजे क्षीरसागर हे शिंदे गटात सामील झाले होते मात्र या दोघांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली नाही राज्यात स्थापन झालेल्या नव्या सरकारमधील अठरा मंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा पार पडला यामध्ये भाजपाकडून अनेक माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांना संधी देण्यात आली आहे तर शिंदे गटाकडून वादाच्या भोवरात असलेल्या अनेक माजी मंत्र्यांना मंत्रिपदाची संधी दिली गेली आहे विशेष म्हणजे या मंत्रिमंडळामध्ये एकाही महिला आमदाराला संधी देण्यात आलेली नाही त्यामुळे नव्या सरकारचं मंत्रिमंडळ हे पुरुष प्रधान असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे संजय राठोड यांना क्लीनचीट मिळाल्याने त्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला यामध्ये शिंदे गटातून संजय राठोड यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे याबाबत अनेकांकडून टीका केली जात आहे यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली राठोड यांना चिट मिळाल्यानं त्यांना संधी देण्यात आल्याचं शिंदे यांनी म्हटलंय मंत्रिमंडळांच्या विस्तारामध्ये एकाही महिलेला संधी देण्यात आलेली नाही या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला भाजपा आणि शिंदे गटातील प्रत्येक नऊ जणांनी शपथ घेतली यामध्ये एकाही महिला आमदाराला संधी देण्यात आलेली नाही यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी टीकास्त्र सोडलंय नव्या मंत्रिमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी देण्यात आलेली नाही हे धक्कादायक आहे तसेच खेदजनक असल्याची टीका सुळे यांनी केली आहे नव्या मंत्रिमंडळावर अनेक नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपद देतो असा शब्द दिला होता अशी प्रतिक्रिया प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी केली आहे नाराज आहे असा विषय नाही प्रत्येकाला वाटतं मी मंत्री बनलं पाहिजे मला मंत्रिपदासाठी थांबवले गेले म्हणजे कायमचं थांबलो नाही काही दिवसासाठी थांबलेलं आहे एकत्र राहायचं म्हणजे समजून घ्यावं लागणार अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी केली आहे संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे चित्रावाघ यांनी म्हटलं आहे यावर तृप्ती देसाई यांनी चित्रावाघ आणि भाजपाला सुनावले तुम्ही म्हणताय लढेंगे और जितेंगे पण पूजा चव्हाणला खरोखरच न्याय मिळवून द्यायचा असेल तर तात्काळ पक्षाचा राजीनामा द्या कारण ज्या पक्षात तुम्हाला मंत्रिमंडळ विस्ताराला बोलावलं नाही तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले त्याच पक्षाने संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे त्यामुळे अशा पक्षात कशाला राहता राजीनामा द्या तरच लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील असंही देसाई यांनी म्हटलं आहे